इथे शिक्षकाचा आणि मुलाचा दृष्टांत दिलेला आहे. आता शिक्षकांना काय म्हणतात? सर म्हणतात. आता सर म्हणतात. तुकोबराईचा म्हणजे 350-400 वर्षाचा पूर्वीचा काल आहे, म्हणून शब्द थोडेसे वेगळे. आता शिक्षकांना सर म्हणतात. थोडंसं त्याच्या पाठीमागं काय म्हणत होते? गुरुजी म्हणत होते. त्याच्या पाठीमागं काय म्हणत होते? मास्तर म्हणत होते. त्याच्या पाठीमागं काय म्हणत होते ते माहिती? सगळे मास्तरापासून पुढचे दिसते ते. हा, पण तुकोबराईच्या काळामध्ये शिक्षकांना पंत किंवा पंतोजी असं म्हणण्याची परंपरा पद्धती होती. म्हणून अभंगामध्ये ती रचना आलेली. आणि आता आपण मुलगा म्हणतो, बालक म्हणतो. अभंगामध्ये महाराजांनी आर्भक शब्द घेतलाय. आर्भक म्हणजे तुमचं बालक, मुलगा. आर्भकाचे साठी म्हणजे मुलाकरता. पंते म्हणजे आताच्या तुमच्या भाषेत सरांनी. हाती धरिली पाटी ऐका. अभंगातले पंत म्हणजेच आताचे तुमचे सर कधी होतात? ज्यांचं पूर्ण शिक्षण झालं, डीएड झालं, बीएड झालं, बीए बीएड झालं, वशिला पैसे आणि मग ते झाले काय? आणि जूनला तुमच्या इथं शिकवायला आले. स्टॉप थोडासा कमी असल्यामुळं पहिली दुसरीचा वर्ग दिला त्यांच्याकडं. आता पहिली दुसरीच्या वर्गात गुणाकार भागाकार बीजगणित शिकवतात की नाही? कोमानल्या देऊ का कानाखाली? पहिली दुसरीलाच बीजगणित भागाकार गुणाकार शिकवतात का? प्रत्येक गोष्टीला तुम्ही, मला वाटतो तुम्हाला वाटलं आमचं बरोबरच आहे काय नाही. आता पडला लाल शेरा तुमच्यावर. पहिली दुसरीला बीजगणित गुणाकार भागाकार शिकवतात ना? मग काय शिकवतात आयडी? आता आली ना जाग्या. बाराखडी शिकवतात, उजळणी शिकवतात. ऐका बरं, ते लहान मुलं असतात त्यांना काही ते तेवढंही शक्य होत नाही. पण शिक्षक एवढा अटास करतात, हातामध्ये पाटी पेन्सिल घेतात, खडू घेतात, दिवसभर ते गिरवतात 100 ते पुढं लिहित राहतात. मुलं कसं तरी वाकडं तिकडं ते लिहितात कसं तरी, ते पुढं म्हणत राहतात. म्हणा एक एकाचा हा दोन कितीपर्यंत? 100 100 म्हणून झालं टाकलं पासून की पुन्हा सुरुवात. करे खरे कितीपर्यंत? हा की पुन्हा 12 उजळणी, 12 उजळ. दिवसभर ते अट्टास करतात, गिरवतात. मग मला सांगा ते शिक्षक दिवसभर 12 उजळणी हातात पाटी पेन्सिल किंवा खडू घेऊन त्या फळ्यावर गिरवत राहतात, ते स्वतः करतात त्याची गरज आहे का शिक्षकांना? दिवसभर ती उजळणी 12 उजळणी 12 हे स्वतः करता गिरवायची शिक्षकाला आवश्यकता? अहो त्यांचं डीएड झालं, बीएड झालं, बीए बीएड झालं, त्यांना हे गिरवायची स्वतः करता गरज नाही. हा जसा व्यवहार आहे तुमचा, तसं मी अगोदर प्रथम एक ओवी सांगितली होती तुम्हाला. लक्षात असली तर ठीक आहे, नसली लक्षात तर डबल ठीक आहे. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले. ज्या संतांचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालं त्या संत महात्म्याला कुठलं कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. देह धारण करून मृत्यूलोकात येण्याची गरज नाही. मृत्यूलोकात आल्यानंतर गळ्यात माळ घालणं, गंध लावणं, वारी करणं, नामस्मरण भजन भक्ती करणं हे स्वतः करता साधूला काहीच करण्याची आवश्यकता नाही. तरी सुद्धा संत महात्मे इथे आल्यानंतर आपल्या करता ते स्वतः घालून घेतात. काय? वारी करतात, नामस्मरण करतात, भजन भक्ती करतात, स्वतः करता करतात का? तया ही कर्तव्यासी उरले लोका लागी. समाजाकरता ते कार्य करत राहतात. तसं ज्यांचं डीएड झालं, बीएड झालं, बीए बीएड झालं, आणि तरी सुद्धा वर्गात गेल्यानंतर एक एकाचा आणि करे कपाचा दिवसभर शिक्षक गिरवतात, दिवसभर अट्टास करतात, दिवसभर सायास करतात, स्वतः करता करतात का? मग कोणा करता? अर्भकाचे साठी म्हणजे लहान मुलाकरता. पंते म्हणजे आताच्या तुमच्या सरांनी. हाती धरिली पाटी पाटी. दिवसभर शिक्षक मुलाकरता आटा सायास करून शिकवतात. त्याप्रमाणे तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. त्याप्रमाणे संत महात्मे कार्य करतात. कोणाप्रमाणे? शिक्षक जसं मुलाकरता शिकवतात तसं संत महात्मे जगत उद्धारा करताच कार्य करत राहतात. हा दृष्टांत दिला महाराजांनी संतांच्या तुलनेत बसण्याकरता. कोणाचा दिला? शिक्षकांचा दृष्टांत दिला. शिक्षक जसं मुलाकरता कार्य करतात तसं संत जगत उद्धारा करता कार्य करत राहतात.
पण महाराजांना हा दृष्टांत अपूर्ण वाटला थोडासा. का ज्यावेळी अभंग पुढे शिल्लक आहे त्यावेळी हा दृष्टांत संतांच्या तुलनेत बसत नाही. का बसत नाही? महाराजांना थोडीशी अडचण वाटली. कशी? शिक्षक हे मुलाकरता शिकवतात याच्यात शंका नाही, पण विना वेतन शिकवत ही महाराजांना थोडीशी अडचण दिसली. आणि संत महात्म्याने जे जगत उद्धाराकरता कार्य केलेलं आहे त्याच्या मोबदल्यात काही संतांनी घेतलंय का? संतांचं म्हणतोय मी, हबपचं नाही. संत वेगळे न हबप, त्याच्या जमीन आसमानाचं अंतर. हबप बोली केल्याशिवाय कीर्तनालाच येत नाही. आणि संत महात्म्याने जगत उद्धाराकरता जे कार्य केलं त्याच्या मोबदल्यात संतांनी काही घेतलं नाही. आणि समाजाने काही दिलंही, दिला असेल तर त्या काळात समाजाने साधूला त्रास दिला, याच्यापेक्षा वेगळं काही दिलेलं नाही. म्हणून हा दृष्टांत महाराजांना थोडासा अपूर्ण वाटला. शिक्षक मुलाकरता शिकवतात, त्यांचा सायास अट्टास मुलाकरताच आहे, पण त्याच्या मोबदल्यात ते काय घेतात? वेतन घेतात. म्हणून हा संतांच्या तुलनेत हा दृष्टांत तुकोबराईला अपूर्ण वाटला. म्हणून महाराजांनी पुढचा दृष्टांत दृष्टान दिला. संत कशाप्रमाणे कार्य करतात? बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. जसं लहान बालक आहे त्याला घेऊन चालताना आई त्या बालकाच्या सुईप्रमाणे चालते का स्वतःच्या सुईने चालते? हा, आता एक तर आई म्हटलं की तिचं सर्वस्व प्रेम असतं कोणावर? हा, मुला एवढं तिला प्रिय जगात दुसरी वस्तू पा, तिलाच आई म्हणतात. मरण प्राय यातना झाल्या पण तिने काय एकदा पुत्रमुख पाहिलं ती सगळं दुःख विसरून जाते. आणि मुलगा झाला म्हणजे त्या मुलाचा आनंद किती असतो त्या मातेला? तो काही शब्दात सांगता येतो? मुलगा झाल्यानंतर किती आनंद असतो तिला तो शब्दात सांगता येत
नाही, मला सांगा बरं. तो मुलगा झाला आनंद असतो, तोच मुलगा हळूहळू थोडा वाढत राहतो, तोच मुलगा हळूहळू पुढे काय होतो, लगेच चालतो का, रांगायला लागतो, बरोबर, रांगतो. किती वर्षाने रांगतो काका? एक वर्षाने रांगतो. हा, माहित नाही, कुंभ मेळ्यातले साधू आहे काय तुम्ही? हा, याचा अर्थ तुमचं प्रपंचावर नीट लक्ष, इतकाच अर्थ आहे त्याचा. आता हे जर मी त्यांना जाऊन विचारलं, कोणाला, कुंभमेळ्यात किती दिवसांनी मुलं रांगतात, त्या बिचाऱ्यांना काय सांगता येईल? बरं, तुम्हाला नाही असं नाही ना, चार चार पाच पाच आहेत, पण मेळ नाही कधी झाले. रांगतेत, हानतेत, उड्या पळतेत, बारकावाच बघितला नाही, असं ढोबळ खात आहे प्रपंचाचं. हा, म्हणजे ते सुद्धा आपण आपण जो आश्रम स्वीकारलाय त्याच्यातलंही पुरेपूर काही माहिती. आता तुमचं जास्त लक्ष आहे प्रपंचावर, म्हणून तुमच्या आठवणीत राहिलं. किती दिवसांनी रांगतो? 6 किंवा 7, तरी तुम्ही 1 महिना थोडं जास्तच सांगितलं. जसं बाळशेदार लिकरू ना, सफरचंदासारखी गाल, ते दवाखान्यात चित्र लावलेलं असतं ना असं, सफरचंदासारखी गाल गुबगुबीत, ते 6 महिन्यात रांग. 7व्या महिन्यात म्हणजे तरी थोडं ते त्या आजाराने काहीतरी पछाडलं असलं तर मग एखादा महिना ढकलतो. आणि काकांनी सांगितलं वर्षभराने, ते जास्तच. हां, तिकडे एक जण म्हणलं होतं 1.5 वर्षाने. हां, मग ते तर पार हातापायाच्या काड्या, डेरी एवढी मोठी, डोकं एवढं, र्या 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 र्या, ते सटी सुमणी झालेलं वरी 1.5 वर्षाने. मग त्यांनी तसलं पाहिलेलं असं ते. हां, जे बाळशेदार लेकरू आहे ते किती महिन्यात रांगतं? 6 महिन्यात रांगतं. आता रांगतं ते लेकरू, आईला रांगायला लागलं ते इकडं तिकडं आपल्या गॅलरीत, गच्चीत, अंगणात, ते रांगतं की तिला आनंद होतो. आणि रांगता रांगताच ते मुलगा उठून उभा राहतं. किती वेळ उभा राहतं? कीर्तन होस तर ना? नाही नाही, रांगणारं मुलगं जे जे उभा राहतं, पण त्याला काही ते पेलवत नाही, लगेच हातावर खाली पडतं. पण तेवढं जरी थोडा वेळ उभा राहिलं तरी आईला त्याचा आनंद होतो. हा, मग ती वाघिणी सारखीच असती माग त्याच्या, ते रांगत पुढं अंगणात अशी. आणि तेवढ्यात ते रांगता रांगता उठून उभा राहावा, तेवढ्यात कुणीतरी तिकून यावा. आणि मग लगेच आई म्हणत असती, भाऊजी बघितला का, गडी उभा राहिला कोणी? हा, गडी उभा राहिला. हा, तिला एवढा असा आनंद होतो, तिचं तेवढ्या समाधान होत नाही. ते थोडं उठून उभा राहतं म्हणजे तिला वाटतं त्याने लगेच थोडं थोडं चालावं. तशा अवस्थेतलं जे लेकरू आहे त्याला जर तुम्ही घेऊन चालले असले कधी, त्याचे पाय एवढे असतात छोटे छोटे. हां, त्याचे असे व्यवस्थित प्लेन पाय पडतात की नाही? नाही नाही, त्याला जर तुम्ही एका हाताने घेऊन चालले तर त्याचं शरीरसुद्धा चालताना असं तेरगडत असत असं. आणि त्यावेळेला त्याचे पाय एवढे असतात, त्यावेळेला त्याला हाताला धरून चालताना ती आई अशी पाय टाकते अशी, बरोबर, एवढ्याच मंदगतीने चालते ना ते, बरोबर. आणि एरवी कामधंदा करताना, घरकाम करताना, पाणी भरताना, झाडलोट करताना, ऑफिसला जाताना, शेतात जाताना अशीच जाते का अशी? मग नाही, सुटायच्या टायमाला पोहोचायची तिथं. हो, एरवी कामधंदा करताना रोज झरझर चालणारी ती माता, पण त्यावेळेला एवढ्या मंदगतीने चालते, त्यावेळेला ती स्वतःच्या सुईने नाही चालत, कोणाच्या सुईने चालते? हा, हा तुमचा दृष्टांत दिला महाराजांनी, बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, हा दिला दृष्टांत. त्याप्रमाणे संत महात्मे ज्यांचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालेलं आहे, पण या मृत्यूलोकामध्ये देह धारण करून आल्यानंतर इथं एकाधिक अधिकाराचे लोक नाहीत, काही कर्माचे अधिकारी, काही उपासनेचे, काही योगाचे, काही ज्ञानाचे. आणि या तळागाळातल्या सगळ्या समाजाचा विचार केला आणि त्या त्या पद्धतीने उपदेश, त्या त्या पद्धतीने मार्गदर्शन, त्या त्याप्रमाणे क्रिया त्यांच्याकरता साधू संतांनी केली. मला सांगा, ज्ञानोबराई यांना जगाची आई म्हटलंय, ज्ञानोबराईला, ज्ञानोबराईची ग्रंथ संपदा पा, कोणचा अधिकारी चुकवला त्याच्यातून? चांगदेव 65 हा ग्रंथ केला, कोणाकरताय?
योग्य करता अमृत अनुभव आई मुलाचं हित करते पण स्वतःच्या मुलाचं हित करते, शेजाऱ्याच्या मुलाचं हित करत नाही. म्हणून तर आपली जुनी मन आहे आपला ते बाबून हा हा तुमच्या ठिकाणी तो हा आपपर भावे म्हणून साधूच्या तुलनेत मातेचा दृष्टांतही अपूर्ण वाटला. साधूकडे तो भेद नाही. हा दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि किंवा आपुले परावे म्हणून उपकार करणे सर्वाशी. हा शत्रू आहे, हा मित्र आहे, हा माझा आहे, हा परखा आहे, हा कुठलाच भेद साधूकडे नसतो. म्हणून हाही दृष्टांत अपूर्ण वाटला. म्हणून तिसरा दृष्टांत देताना महाराजांनी दृष्टांत दिला, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. तुमच्या व्यवहारातला दृष्टांत आहे. नदीमध्ये ती नाव असते कशाला, याकडेची मंडळी आणि त्याकडेची, आणण्या नेण्याचं काम व्यावहारिक नदीतून ती करते. कोण? नाव. ऐका, व्यावहारिक नदीतून पहिलं तीराला आणण्या नेण्याचं काम करते ती नाव. मग तुम्हाला आणण्या नेण्याचं काम करते पण त्याच्या मोबदल्यात काही घेते का ती? नाव घेते? नाव तो घेत असेल, मग आता त्याचे खवट जाणार आहेत. हा त्याचा कुठं उल्लेख आहे अभंगात? नाव म्हटलंय, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. ती पाण्यात राहते, नाव त्या मोबदल्यात कोणाकडूनच काही घेत नाही. व्यावहारिक नदीतून पहिलं तीराला नेण्याचं काम जशी लाकडी नाव करते त्याप्रमाणे भवन नदीतून पहिलं तीराला नेण्याचं काम संत हे खरे नावाने करतात. त्याचा पुरावा असा सांगतोय, भवतरवाया उत्तम हे नाव भिजुने दीपाव हात काही. संत हे भवन नदीतून पहिलं तीराला नेणारे नावाडी आहेत. अर्थात व्यावहारिक नदीतून तुम्हाला पहिलं तीराला ती नाव नेती. कोणती? लाकडी नाव. आणि भवन नदीतून पहिलं तीराला संत हे नावाडी तुम्हाला पहिलं तीराला नेतात. आणि तुम्हाला पहिलं तीराला नेण्याकरता म्हणजे तुमच्या उद्धाराकरताच महात्मे ते अवतीर्ण होतात, कार्य करतात. कार्य संपलं की जातात, पुन्हा कार्य करण्याकरता स्वइच्छेने येतात. कार्य संपलं की पुन्हा जातात. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगी उढो बार खुमाई. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. असो या अभंगाचा थोडक्यात अभंगाचा थोडक्या शब्दशः अर्थ मी माझ्या अल्पमतीने आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते मायबाप संताचं आहे. उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी,
सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवंताच्या संत महात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी आपण पूर्ण विराम देणार आहोत. वेळ आपली तरी एकदा भजन करा सगळे, पण कोणी थांबू नका. मी पुढे म्हणतो तसं म्हणा. भैरवीची चाल झाली असं ग्रहित धरू का? विठ्ठल दे अखंड नाम सप्ताहामधील आजची पाचव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा वारकरी संप्रदायाचं वैभव. आदरणीय गुरुवर्य श्री हरिभक्त परायण सुनील महाराज झांबरे बीड यांनी या ठिकाणी आपल्याला संतांनी जसं जगाला मार्गदर्शन केलेलं आहे तसंच या ठिकाणी आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी येऊन केलेलं आहे. त्याबद्दल मंडळाच्या वतीनं महाराजांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो आणि धन्यवाद देतो.